रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खणापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। पूरग्रस्तांना घरे मंजूर करा, अन्यथा उपोषण, कारदगा ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगळे यांचा इशारा। गेल्या महापुरातील पूरग्रस्तांना घरे मंजूर करा, अन्यथा शुक्रवारी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कारदगा ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगळे यांनी दिला आहे। गेल्या महापुरामध्ये निपाणी तालुक्यासह परिसरात मोठा पाऊस झाल्याने अनेक घरांची पडझड झाली होती। कारदगा गावातील 314 घरांची वाताहत होऊन घरातील सांसारिक साहित्याची मोठ्या प्रमाणात हानी देखील झाली होती। दरवेळी सरकारकडून सर्व पडलेल्या 314 घरांचा सर्वे करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात 36 घरकुल मंजूर झाली। या संदर्भात कारदगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी तहसीलदार व जिल्हा अधिकारी यांना देखील सदर प्रकरणी लक्ष घालून ज्यांची घरे 100% पडली आहेत त्यांची नोंद ए किंवा बी कॅटेगरीजमध्ये घालावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं। आमच्या मागणीची कोणतीही दखल सरकार दरबारी घेतली गेली नाही, मात्र आता आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शुक्रवारी सकाळी 8 वाजता आम्ही सर्व 23 ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्याय झालेले नागरिक हे सर्वजण आमरण उपोषण करण्यास बसणार आहोत, अशी प्रतिक्रिया कारदगा ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। यावेळी उपाध्यक्ष रसिता पटेल, सदस्य मंगल नाईक, विनोद ढेंगे, अलंकार ज्योतिबा, सुभाष ढोणे, राजू खिचडे, सुजाता वड्डर, रेश्मा जमादार, देवापा देवकते, वैशाली खराडे, बाळव्वा दळवाई, निवधूत धनगर, राहुल रत्नाकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव।